राज्य की महाविकास आघाड़ी सरकार ओबीसी व मराठा समाज में विवाद निर्माण करने का कार्य करने का आरोप भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटिल इन्होंने लगाया। वे मंगलवार की दोपहर पदवीधर मतदार संघ के चुनाव के सिलसिले में नागपुर दौरे पर आए थे। इस दौरान उन्होंने कहा कि ओबीसी समाज को किसी भी प्रकार का नुकसान नहीं पहुंचाना या संविधान के कानून में है। ओबीसी के 19% समाज में अगर 32% मराठा समाज का समावेश किया जाता है तो ये दोनों में किसी को सही आरक्षण मिलना मुश्किल होगा। महाविकास आघाड़ी ओबीसी व मराठा समाज में विवाद निर्माण करना, ये सरकार विवाद निर्माण कर रही है। सरकार जातिवाद का निर्माण कर जनता में दूरी निर्माण करना, ये सरकार की पॉलिसी होने का आरोप भी पाटिल इन्होंने लगाया। शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणुका काल अचानक घोषित झाल्या की ज्या इतक्या लवकर घोषित होणं अपेक्षित नव्हतं, आणि त्यामुळेच आज निवडणूक आयोगाला आमचं एक निवेदन गेलं असेल येवाना, कारण पदवीधर आणि शिक्षकांची वोटर लिस्ट पहिली डिक्लेअर करायची असते आणि प्रोग्रामसुद्धा 45 दिवसाचा द्यायचा असतो। अजूनही वोटर लिस्ट वाढीव म्हणजे डिसेंबर 2019 नंतरच्या वाढीवच्या वोटर लिस्टचा पत्ताच नाही आहे आणि प्रोग्राम सुद्धा हार्डली 25 दिवसाचा दिला आहे। नागपूर जिले में पदवीधर मतदार संघ के चुनाव की तारीख घोषित की गई है। यह घोषणा होते ही सभी पक्ष अपने तैयारी में जुड़ गए हैं। आज मला वाटतं सकाळीच निर्णय झाला आहे, परंतु वारंवार माननीय देवेंद्रजी हे मांडत होते की कांजूरमार्गची जागा जी आहे ती मिठागराची आहे, म्हणजे नुसती केंद्राची नाही तर ती मिठागराची आहे। म्हणजे एका बाजूने तुम्ही आरेमधलं जंगल वाचवायला निघालात, चांगला आनंद आहे, परंतु त्याच वेळेला ही मिठागराची जागा तुम्ही ज्या वेळेला भराव घालून त्या ठिकाणी कारशेड तयार करणार त्याला मुळात 2 वर्ष लागतील आणि भराव घालून तो बेस तयार होईल की नाही माहीत नाही, आणि ते मिठागर तुम्ही संपवणं हे सुद्धा पर्यावरणाला धोकाच आहे। त्या ठिकाणी असणारं जे कांदळवन आहे ते तुम्ही उद्ध्वस्त करणार आहात आणि मिठागराची सगळी प्रॉपर्टी ही केंद्राची असते। अनेक वेळा 5 वर्ष राज्य आमचं असताना आम्ही केंद्रालाही विनंती करून पाहिली, यातला एखादा जरी पीस आम्हाला तुम्ही दिलात तर काही लाख घरं मुंबईतल्या लोकांना स्वस्त घरं म्हणून देता येतील, परंतु ते पर्यावरणाच्या दृष्टीने सोयीचं नव्हतं। तरी पण यांनी दाबून त्या ठिकाणी कारशेड हलवण्याचा निर्णय केला। तर तो कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NBC News नागपूर।